लास्ट मध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल बघितलं जे आता तुमचा वी या व्हिडिओमध्ये आपण रिलेशनशिप बिटवीन बघणार आहोत रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ठीक आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे ई आणि इलेक्ट्रिक फील्ड पोटेन्शियल म्हणजे वी ई आणि वी मधलं रिलेशन शोधायचं ठीक आहे चला बाय द डेफिनेशन ऑफ वर्गडन डे डेफिनेशन आहे डनचं डेफिनेशन काय डी डब्ल्यू इज इड काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट बरोबर की नाही फोर्स इन टू ओके मी आता बघा डी डब्ल्यू ॲज इट इज लिहिलं फोर्स ऍज इट इज लिहिलं डी एसच्या जागी मी डी एक्स लिहिलं आता एक्स का लिहिलं घेतलं कारण की आपल्याला डी वाय डी एक्समध्ये म्हणून डी डब्ल्यू ओके फोर्स म्हणजे काय असतं बा इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असतं फोर्स पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज बरोबर की नाही मग इथून तुम्ही फोर्स काढू शकतात मग फोर्स इझीकड काय ए इन्टू ए इन्टू क्यू बरोबर की नाही हा क्यू इकडे शिफ्ट केला फोर्स इज कुठ काय ए इंटू क्यू इथं फुट करू शकतो आपण डी डब्ल्यू इझीकूड काय आहे आपला डी डब्ल्यू इझीकड काय वाटा एफची जागी काय लिहिलं आपण ए आणि क्यू इंटू काय डी एक्स इ इंटू क्यू इंटू डी एक्स ओके मग क्यूला काय केलं मी या साईडला शिफ्ट केलं म्हणजे काय केलं डी डब्ल्यू बाय क्यू इज इक्वल टू काय ई इंटू डी एक्स ठीक आहे ओके पोटेन्शियल म्हणजे काय असतं पोटेन्शियल वी म्हणजे काय असतं वर्क डन पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आपण बघितला पोटेन्शियल इज काय वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज आणि यालाच मी याबद्दल पद्धतीने डब्ल डी डब्ल्यू इज इक् वी इंटू क्यू बरोबर आता बघा मग इथं डी डब्ल्यू बाय क्यू म्हणजेच काय व्ही मग तुम्ही काय लिहिणार इथं इथं काय लिहिणार डी डब्ल्यू बाय क्यूच्या काय लिहिणार व्ही ठीक आहे व्ही लिहिणार ओके इज गुड काय ही इन टू डी एक्स आता एक लक्ष द्या वर्ल्डन जॉब काढतो फोर्स कसा असतो अपोजिट असतो म्हणून इथं काय करणार निगेटिव्ह साईन इथं पण काय करणार निगेटिव्ह साईन इथं पण काय निगेटिव्ह साईन इथं पण राहायला तुमचा निगेटिव्ह साईन मग इथं काय राहील निगेटिव्ह हां चला म्हणजे गुड काय वाटतं मला ही इझी गुड काय वाटणार मला मायनस व्ही डी एक्स बरोबर की नाही हा एक्स इकडे शिफ्ट होईल ठीक आहे ओके याला म्हटलं जातं व्ही अपॉन डीएक्स म्हणजे काय व्ही अपॉन एक्सला म्हटलं जातं पोटेन्शियल ग्रॅडियंट त्याला काय म्हटलं जातं पोटेन्शियल ग्रॅडियंट पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणजे काय पोटेन्शियल पर युनिट लेंथ पोटेन्शियल पर युनिट लेंथ म्हणजे काय पोटेन्शियल ग्रॅडियंट पोटेन्शियल पर युनिट लेंथ पर युनिट लेंथ म्हटलं तर काय तर पोटेन्शियल ग्रॅडिएंट हे आपल्याला रिलेशन माहीत असणं गरजेचे दोनचे दोन्ही ठीक आहे वी इज इकड काय ई इन्टू डी एक्स आणि इज इकडून काय मायनस वी बाय डी एक्स सिंपल एक्सप्रेशन होतं सिम्पल एक्सप्रेशन होतं त्याच्यामध्ये फक्त आपण दोनच फॉर्म्युला यूज केले आहेत जो डनचा आहे वर्ल्ड म्हणजे काय असतं फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट दुसरा काय फोर्स इज इकडून काय घेतला आपण फोर्स इज इकड काय घेतलं ई इन्टू क्यू वास तो फूट केला त्याच्यानंतर डी डब्ल्यूला काय केलं क्यूने डिवाईड केलं म्हणजे मला ते कशाचं डिफ्रिंश भेटलं पोटेन्शियलचा पोटेन्शियल काय असतं वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे डी डब्ल्यू वाय क्यू म्हणजे काय पाहिजे मला वी बस तेवढंच पुट केलं आणि निगेटिव्ह साईन निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करता आपल्याला दोघांची फोर्स सा, ऑफ फोर्स ऑफ इलेक्ट्रोस्ट्रॅटिव्ह फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांचे कसे आहेत हो अपोजिट आहे म्हणून आपण निगेटिव्ह साईन पण पुट केलं या व्हिडिओमध्ये इतकंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्ट बघूया